सर्वोच्च न्यायालयानं डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशनची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करायला नकार दिलाय सध्याचा लसीकरणाचा कार्यक्रम हा व्यवस्थित सुरू आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आहे यूथ बार असोसिएशन नावाच्या संस्थेनं घरोघरी लसीकरण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती घरोघरी जाऊन लसीकरण केल्यास सध्याच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात वेग येईल वयोवृद्ध नागरिक दिव्यांग आणि इतर दुर्बल घटकांना याचा फायदा होईल असं या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं मात्र न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या बेंचनं असा आदेश देण्यास नकार दिला घरोघरी जाऊन लसीकरण करायचं म्हटल्यावर प्रशासनासमोर अनेक अडचणी उभ्या राहतील देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमावर सुरुवातीपासूनच सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष आहे सध्या देशात लसीकरणाचा कार्यक्रम योग्य आणि व्यवस्थित सुरू असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं ना म्हटलंय